एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे. रात्री 11 वाजले होते कर्णपुरावरून यायला, त्यामुळे घरी जाणं काही शक्य झालं नाही. इथं जे पाहुणे होते त्यांची इथंच थांबलेलो आहे. आता थोड्या वेळात नाश्ता वगैरे करायचा, मग घरी निघायचं आहे. फास्टमध्ये आलो आहे थोडं, कारण की शेतात जायचंय. शेतामध्ये सोयाबीन काल सोंगून ठेवलेली, तर ती सोयाबीन गोळा करण्यात आली. आता शेतात जायचं सोयाबीन गोळा करा. चल चल. आईन ते कुठे रे? मी नेतो. काय इथं टाकायचंय का? पूर्ण सोयाबीन आणून टाकलं. उन्हाचं ऊन बी खूप पडलं यार. चला मनु भाऊ, पोळी टाकणार. पोळी नाही टाकली काय? खाली टाकायची. हा खाली त्यानं. आई पोळी टाकलं, थांब. शेतातून घरी जर चाललो तर घरी जायचं टाइम झालेला आहे. खूप अंधार झालेला आहे. आई आई गेलेली. आई, मला आईला जेवायला आणस सांगितलं. आई कुठे गेली बाबा? आई तिकडं नाही ना. हो आय इकडं पाय. हाय कर. हाय हाय कर. तू हाय कर ना. आज आता जेवायला झालंय. आता ब्लॉग इथंच, उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मन चॅनलला सबस्क्राईब करा. गणेशच्या उद्या. अरे दमन ठसका लागला. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण भेटू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.